राजकारण्याला कशामुळे लक्षात येत नाहीत, मोदीला कशामुळे लक्षात येत नाहीत, की मुख्यमंत्र्याला ठाकरे साहेबांना कशामुळे लक्षात येत नाही की निव्वळ शेतकरी मारून टाकायचा असेल ठरलंय का यांनी? मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातले शेतकरी श्रीनिवास थेटे यांचं पावसानं इतकं नुकसान केलंय की ते उद्विग्न होऊन बोलत होते. 3 दिवसांपूर्वी थेटे यांच्या मोसंबीच्या बागेत छातीपर्यंत पाणी साचलं होतं. पाणी ओसरल्यावर त्यांचं नुकसान आता स्पष्टपणे दिसायला लागलंय. बागात आतापर्यंत एकही मोसंबी गळली नव्हती, कारण माझ्या 18 ते 20 फवारण्या येतं. माझा आजपर्यंतचा खर्च हा 3.5 ते 4 लाखाच्या घरात आहे. मी माझं गेल्या वर्षी याच्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघालं, आणि आता मी ह्यावर्षी याला इतकं मुलाच्या पोटच्या मुलासारखं जपलं. माझा माल पहा, आज मी थोडाफार जे दिसतोय राहिलेला 1-2% हे सुद्धा शायनिंगचं दिसतोय, पण याला आता तुफान अशी बुरशी झाली आणि हे फळं खाली गळा लागली. झाडाच्या इथपर्यंत पाणी होतं, म्हणजे हे सगळा जो खाल्ला माल आहे 4 फुटापर्यंत सगळा पाण्यात पाण्यात होता. हे बघा आता कसे फळं पडत खाली. मागच्या वर्षी मोसंबीच्या बागेतल्या यात 650 झाडांपासून 50 टन माल निघाला आणि त्यातून थेटे यांना 17 लाख रुपये उत्पन्न मिळालं. यंदा 21 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याची त्यांची जिद्द होती आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्नही सुरू होते. मोसंबीच्या या बागांसाठी त्यांनी आतापर्यंत 3.5 लाख रुपये खर्च केले. याच्यात 7,000 रुपये प्रत्येक खुरपणीला माल लागतील, याच्यात 4 खुरपणी झाल्यात. माझ्या प्रत्येक फवारणीला 5,000 ते 10,000 याला 5 एकरमध्ये औषधाचा खर्च येतो, आणि त्याला मागे पोठेमागे मजूर, ट्रॅक्टरने डिझेल, मी स्वतः, पाणी, ठिबक सिंचन. दरवर्षी 2 लाईन होत्या, मी यंदा 3 लाईन टाकल्या कमून झाडाला सगळ्याकडून पाणी मिळत म्हणून, आणि असा सगळा खर्च माझा 3.5 लाखाच्या घरात आहे आज रोजी. कपाशी सोयाबीन या पिकांच्या तुलनेत आपलं लॉंग टर्म नुकसान झालं असं ते सांगतात. कपाशीचं तुमच्या कपाशीत पाणी गेलं तुम्हाला ताबडतोब नुकसान दिसणार, पण ही जमीन खरडली आज रोजी. ही माझी जमीन 4 बोटं 5 बोटं जमीन माझी खरडून गेली, याच्या सगळ्या झाडाच्या मुळे उघड्या पडल्यात. हे असे कुमकुवत झाडं झालीत, आणि याला ताळ्यावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे सांगताच येत नाही. अतिवृष्टीनं थेटे यांच्या शेतमालाचंच नाही तर शेततळ्याचंही तितकंच नुकसान केलंय. मी अक्षरशः घरच्याचे सोने नाणे सगळे दुकानात ठेवले, मला अक्षरशः गहरून आल्यासारखं होतंय. मी 4 लाख रुपये बँकेचं कर्ज घेतलं, मी शेततळं बांधलं 2018 आणि दुष्काळात याला घरच्या नळाच्या पाण्या सगळं इथं पाणी आणून टाकलं. मी इतकं मी पाणी साठवण्यासाठी शेततळं केलं आणि ते शेततळंसुद्धा पूर्ण माझ्या देखत जमीन उद्ध्वस्त झाली. थेटे यांच्या नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा तर केलाय, पण प्रत्यक्षातल्या मदतीविषयी ते जरा साशंक आहेत. सरकारकडून असलेल्या अपेक्षेविषयी विचारल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून देतात. सर, सगळं 25,000 रुपये हेक्टर मदत द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी 2019 डिसेंबरचा त्यांना म्हणा, तुम्ही व्हिडिओ बघून पहा, तुम्ही सत्यतेच्या आधार तुम्हीच मुख्यमंत्री सांगत होते की 25,000 रुपये हेक्टरी मदत तत्काळ द्या, कोणत्याही अर्जाची गरज नाही. आणि आज तुम्ही त्या खुर्चीच्यावर बसले, तुम्हाला लालच लागली, तुम्ही विसरून गेले. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार म्हणून आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असा दिलासा देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. श्रीकांत बंगाळे, BBC मराठी, जालना.